नमस्कार मंडळी, कोकण जमनीश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वागत असा. तर काल तुम्ही बघलाय गिरोबा देवाची शिमगो उत्सव, म्हणजे गिरोबा देवाचा उत्सव जगप्रसिद्ध असलेलं शिमगो उत्सव असा, फणसाची होळी. तर आज आमच्या गावची होळी असा, आमची होळी आंब्याची होळी असता. तर आपण होळी आता हनुक जाऊया. तर व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलमध्ये नवीन असाल तर कोकण जमनीश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आता होळी आणून जाऊ. माका थोडं लेट झालो, होळी आता तोडले नाही, पण आम्ही आता जातो तिकडे. तर मंडळी आता तुम्ही बघताय तर होळी आता तोडून झालेली असा. ती आता वरचे जे फांदे वगैरे असतात ते आता तोडतात. तर ही बघताय तर आड्याच्या बाहेर काढूचे आता. तर मित्रांनो, होळी आता तोडली तर माका थोडा 5 मिनटं लेट झाली, त्यामुळे तोडताना पूजा विजा करतात ती तुमका दाखवूक मिळाक नाही. गेल्या वर्षीच्या व्हिडिओत मी 2 वर्ष मी केलं व्हिडिओ, त्याच्यात दाखवलं. तर आता बाहेर काढूचे आता. यंदाची होळी थोडी लहान असा, तर बघे आता पुढची आता तुमका जे पूजा वगैरे करतले ती तुमका आता दाखवते. आता नेऊची हा होळी. चला आता बघूया. तो होळी तोडलेली आहे तुम्ही बघताय. तर आता मंडळी होळी तोडून झालेली आहे असं. आता तिची नेऊची वेळ येईल या मांडाकडे. तर ह्या वर्षी आमची जी माणसं आहेत ती थोडी कमी असत. तर तुम्ही बघताय आता खूप मजा येते आता. पुढे तुम्ही बघत राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत. तुमका सगळी पूजा वगैरे आम्ही होळी मांड्यावर कशी नेतो ती ह्या व्हिडिओ तुमका दिसतली आहे. तर आता ही पहिल्यांदा आम्ही आड्याच्या बाहेर काढतो, तुम्ही बघा खूप कष्ट लागतो. ही माझ्या फक्त कोकणातच असा. चला आता होळी आपण नेऊया. वर्षी मंडळी आमची होळी पण लहान असा आणि माणसं पण आमची खूप कमी दिसतात. मंडळी आम्ही आता मांड्याच्या जवळ येलो असो. परत आता पाठी नेऊच्या होई. तू काय म्हणत? पुढेच नेऊची. पुढे नेऊची. दादा ते काय म्हणत? तू काय म्हणत? तो म्हणत पुढे नेऊची. आम
चला चला ह्या वर्षी होळी खूप लवकर आणली आम्ही, कारण माणसं पण कमी होते आणि लवकरात लवकर जोडली आणि होळी पण लहान आहे या वर्षीची. तर मंडळी, आता ही जी होळी असा त्याची साल आता काढली जातली. तर बुट्टा काढूच्यासाठी तुम्ही बघताय आता. ह्या वर्षी युक्ताची पहिली होळी असा आणि होळी गेलेला असा युक्ता. युक्ता पण होळी गेला, तुम्ही बघताय पहिल्यांदा व्हिडिओत माझ्या दिसतला युक्ता. पूर्ण आता ही आंब्याची झाडाची साल आहे जी आमच्या होळीची, ती आता पूर्ण काढून घेऊन त्याच्यानंतर ती बुट्टा वगैरे काढली जातं. तुमका आता पुढे दिसतली व्हिडिओच्या तुम्ही बघा. आता ही साल ही काढतं सुधीर दादा. आता मंडळी हे सगळं असा ना, तर पूर्ण आंब्याचे टाळ समोर सगळे बांधले जातात होळी होळीचे. तर तुम्ही बघताय सगळे दादा, संतोष दादा, अभय दादा, पप्पा सगळे इकडे बांधतात होळीचे टाळ वगैरे. इकडे सगळा होळीचे टाळ वगैरे बांधूचा काम सुरू असा. बघा भाई अमोल दादा आणि सगळे बांधतात टाळ. तयारी सुरू असा होळीची. देवांश खाईले द्या. कोणतं ए देवांश? मंडळी हो देवांश असा. देवांश पण होळी गेलो. आता मुद्दा म्हणून बोलला नाही तर तो एकदम भारी बोलता. तुमका एकदा व्हिडिओत मी दाखवेन, बघता आता होळी कशी करतात ती. तर आता ही ह्या वर्षीची आमची होळी ही नेमात घालतं, तुम्ही बघताय. नेमात घालून नंतर देवाची पूजा केली जातात. व्हिडिओचे तुमका शेवट तुमका दिसतली हा. तर मंडळी होळी ही नेमात जाईपर्यंत खूप कष्ट घेऊचे लागतात आणि ही मजा फक्त ही कोकणातच तुमका मिळतली, आता इतर कुठे मिळायची नाही. आणि ही आमची धाराप गावची होळी असा तुम्ही बघू शकताय. ह्या साईडी मंडळी तुम्ही बघताय तो सगळेजण वालो ओढतात होळीसाठी. होळी नेमात घातलेली असा आणि आता ती पूर्ण उभी करूच्या. तर मंडळी सगळेजण आता ओढूच्या तयारी लागले आहेत, बघताय तुम्ही. तर फायनली मंडळी आमची ह्या वर्षीची होळी ही नेमात घातलेली असा आम्ही. आणि आता पुढे तुमका होळीची कशी पूजा करतात ती थोडक्यात मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतले माझ्या व्हिडिओ मार्फत. आता काळो का त्यामुळे तुमका व्हिडिओची क्वालिटी एवढी दिसायची नाही. तुम्ही आता व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा. ह्या वर्षी आता संदीप दादा पहिल्यांदा पूजा करता. दरवर्षी बाबा काका पूजा करायचो, तर ह्या वर्षी संदीप दादा आमचं पूजा करता. ती बघा कशी पूजा करता ती. तर आता मंडळी होळीची पूजा करून झालेली असा आणि होळीच्या भोवती पूर्ण गोल गवत टाकून ती आग लावली जाता आणि
ओरड मारूची असता होळीच्या दिवशी, एक गोंधळ असो करूचा असता. तर आता संदीप दादा आग पेटवता आणि नंतर ही आगीची राख ही होद्या देवाक पूर्ण गोल अशी चार ते पाच अशी बुटा काढूची असतं देवाची पूजा करताना ह्या राखेपासून. ते आता तुम्ही बघा पुढे तुमका व्हिडिओमध्ये दिसतला, आणि व्हिडिओ कसं आलं तर कमेंट करून सांगा. एक फास्ट व्हिडिओ केलेलो असा ना, काय एडिट वगैरे व्हिडिओमध्ये काय नाही असा. तर तुमका व्हिडिओ आवडला असतं कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, आता पुढे खूप मजा येतली. हा तर मंडळी, तुमका मगाशीच जी म्हटलंय ती होळीच्या भोवती जी तुमका आग घातलेली होती त्या आता आगेची ती राख झालेली असा गवताची, ती राख घेऊन पूर्ण पाच ही होळद्या देवाक बुट्टा काढूचे लागतात हातानं अशी गोल. बघा आता संदीप दादा आणि हे आमचे काका सुभाष काका हे काढतात ते बुट्टा, तुम्ही पाहू शकता. मगाशी जसं तुमका म्हटलंय तशीच ही बुट्टा असत. ही दरवर्षीप्रमाणे आपल्या कोकणातली प्रथा असा, ही जास्तीत जास्त कोकणात सगळीकडे तुमका असे बघूक मिळतली. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणती प्रथा होती. तर आता तुम्ही बघताय तर सगळेजण होद्या देवाची पूजा करतात दरवर्षीप्रमाणे. गेल्या वर्षी जे नवस बोलले जातात ते यंदा सगळेजण फेडण्यासाठी होद्या देवाकडे नारळाचा तोरण, नारळ, पेढे वगैरे जा जा सांगणं केलेलं असतं त्या देवाक ठेवला जातात. तुम्ही तर मंडळी आता गाऱ्यांना घालत रे देवाकडे, तर तुम्ही पण पाया पडून घ्या, तुमची पण मनोकामना सर्वांचे पूर्ण हो, ही ईश्वर जन्मे प्रार्थना. होय महाराजा, होय महाराजा, कुटुंबात सगळ्यांचा सुखी समाधानी राह. होय महाराजा, जो कामधंदा का त्यांचा येती. होय महाराजा, उद्योग बिंदू हा त्यांचा येती. होय महाराजा, शिक्षणाची पूर्ती त्यांचा अभ्यासावरती लक्ष लब्धी. होय महाराजा, सगळ्यांचे जे काय असा मनोकामना ते पूर्ण कर. होय महाराजा, पाठीमागे काहीतरी क्लेश होतात काय असतात आचारपासून तुझ्या पायाखाली घाल, सगळ्यांचा सुखी राह बरा कर आणि याच्या विशेष सेवा तुम्ही करून घे महाराजा. होय रे महाराजा. सगळे नारळ जे ठेवलेले असत मानाचे ते सगळे नारळ होद्याकडे वाढवले जातात आणि तुम्ही बघू शकता सगळे नारळाची प्रसादी सगळ्यांना दिली जाता. तर मंडळी तुम्ही बघताय तर हे होद्या देवाक असे का पाया पडतात, तर पूर्वीपासून ही पद्धत चाललेली असा. पूर्ण होद्या देवाचं एक गोल फेरी मारून होद्या देवाक दोन्ही साईडीन घट्ट मिठी मारून देवाचं पाया पडला जातं. ही अशी सगळ्याकडे कोकणात पद्धत असा आमच्या. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढाच, कारण होळीच्या तिकडे मी व्हिडिओ एंड करू नाही, आता घराकडे जाऊन एंड करतोय. तर व्हिडिओमध्ये एवढाच, जे कोण कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू नाही त्यांच्याने सबस्क्राईब करून घ्या. भेटूया असल्यात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये.